साथीचा मावळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कुस्तीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि कुस्तीतील वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पाहिलं की कशाप्रकारे आपण कुस्तीतून आपलं करिअर घडवू शकतो, कशाप्रकारे आपल्याला कुस्तीतून करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे फक्त कुस्तीतून नव्हे तर विविध खेळांमध्ये अशा संधी खेळाडूंना उपलब्ध आहेत. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन क्रीडा क्षेत्रामध्ये काही रॅकेट्स कार्यरत आहेत जे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदके आणि सर्टिफिकेट्स पुरवतात. पहलवान असतील, खेळाडू असतील, यांना आमिष दाखवलं जातं की या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्ही सरकारी जॉब्स मिळवू शकता आणि त्यांना गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ अशा तीन वेगवेगळे पॅकेजेस दिले जातात. आणि एक प्रोफेशनल पद्धतीने ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. यामध्ये त्यांना लक्झरीमधून एअरपोर्टला नेलं जातं, तिथून एरोप्लेनने त्यांना फॉरेनला नेलं जातं आणि त्या ठिकाणी एक डमी स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यानंतर एक डमी पदक वाटप, बक्षीस वाटप केलं जातं आणि या सर्व गोष्टींचं व्हिडिओ सेशन आणि फोटो सेशन केलं जातं आणि त्यानंतर त्यांना आपापल्या देशांमध्ये नेऊन सोडलं जातं आणि या सर्टिफिकेटच्या आधारे ते विविध विभागांमध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी अप्लाय केलं जातात. आणि त्या ठिकाणी या गोष्टी उघडकीस येतात आणि त्यानंतर त्या खेळाडूंना पश्चाताप होतो, त्यांच्यावर लीगल ॲक्शन्स घेतले जातात. आणि या गोष्टी इतक्या प्रोफेशनल पद्धतीने केल्या जातात की त्यांनी पुरवलेले सर्टिफिकेट्स आणि ओरिजिनल सर्टिफिकेट्स यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन्हीही आपल्याला सेम वाटतात. पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावी वाटते ती म्हणजे ज्या काही सरकारमान्य गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त स्पर्धा होतात त्यांची नोंद ही मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्सच्या वेबसाईट्सना रजिस्टर केलेली असते किंवा नोंद केलेली असते आणि प्रत्येक सर्टिफिकेट्सला एक ठराविक नंबर दिलेला असतो आणि त्या नंबरला त्या सर्टिफिकेट्स विजेत्या खेळाडूची पूर्ण माहिती ही नोंद केलेली असते. त्यामुळेच या गोष्टी उघडकीस येतात आणि खोटी बनावट सर्टिफिकेट्स आणि ओरिजिनल सर्टिफिकेट्स यातील फरक आज समजला जातो. आणि त्यानंतर त्या खेळाडूला सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी किंवा गव्हर्नमेंटला मिसलीड केल्याप्रकरणी त्याच्यावर लीगल ॲक्शन्स घेतले जाते, त्याला शिक्षा होते, तसेच त्याला बॅन केलं जातं आणि त्याला कोणतीच त्याचं करिअर बर्बाद होतं. त्यामुळे अशा गोष्टींकडे वळू नका. अशा गोष्टीकडे जर कोणी खेचत असेल तर त्याला विरोध करा आणि इतरही आपल्या बंधू असतील त्यांना अशा गोष्टींना बळी पडण्यापासून वाचवा. धन्यवाद.